उपाध्यक्षाला प्रयत्न केल्यामुळं त्याच्यावर आम्ही राज्यात सगळे आदिवासी बांधव रस्त्यावरती यावे, रस्त्यावरती येऊन जिरवाल साहेबांच्या पाठीमाग राहून आज या मिंजे सरकारला त्याच्या जागा दाखवून द्या. त्या मुलांना तिथं जे मुलं आहेत 100 आसपास मुलं मुली आहेत त्यांना त्यांनी बरं वाईट करायला नको म्हणून माझी विनंती आहे शासनाने तात्काळ त्यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांना सुरक्षा करावी, सुरक्षा द्यावी. आदिवासीचा पाळला जात नाही, उपाध्यक्ष सोडून द्या. आधी आम्ही आदिवासी आहोत आणि नंतर पदाधिकारी झालो. ज्यांनी आम्हाला आदिवासी प्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांची जर सण उत्सव सगळे इकडत होत असतील तर आमचा काय उपयोग? 14 झालेत ते मुलं इथं आहेत. 14 एखाद्याने तरी येऊन पाहिलं का तिथं? रस्त्यावर झोपतात. आदिवासी आहेत पण माणसं आहोत आम्ही. हो गेल्या 15 आदिवासी विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी ठिया धरून आहेत. त्यांच्याकडे बघायला कोणालाही वेळ नाही अशी भावना, अशी हळहळ नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातले जवळपास 5 ते 5,500 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करावा, त्यांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करावा, कारण अद्याप मुख्यमंत्री या बाबतीत निर्णय घेत नाहीत असं झिरवाळांचं म्हणणं होतं. त्यांच्या अश्रू देखील अनावर झालेच आपल्याला पाहायला मिळालं. या सध्या या ठिकाणचा सर्व गोंधळ आपण पाहतोय. सर्व आदिवासी आमदार या ठिकाणी आहेत आणि नरहरी झिरवाळ यांना अश्रू अनावर झालेच आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं स्पष्टपणे म्हणणं होतं की आता त्या विद्यार्थी मागच्या 15 रस्त्यावर राहत आहेत, त्यांना पहिल्यांदा तुम्ही सुरक्षा व्यवस्था प्रदान करा, त्यांच्याशी तुम्ही बातचीत करा, कारण त्यांचं बोलणं होणं महत्वाचं आहे. आपण पाहतोय नरहरी झिरवाळ या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि एक जोरदार या ठिकाणी गोंधळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मंत्रालयातला हा 3रा मजला आहे आणि त्या ठिकाणी हा जोरदार गोंधळ आपण पाहतोय. नरहरी झिरवाळ आता या ठिकाणी निघालेले आहेत आणि काही क्षणांमध्ये कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देखील त्यांच्याशी बातचीत करण्याची. मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केलं. आलो मी जरा आलो मी जरा आलो मी जरा